नामर्दाचं हिंदुत्व आमच्याकडे नाहीये. मर्द असाल तर काश्मीरी पंडितांची पहिली रक्षा करा. तर आज हिंदुत्वाच्या जोरावरती तुम्ही दिल्ली काबीज करू शकला असतात काय हे पहिले स्वतःच्या मन आला मन असलंच तर विचारा. अमरनाथ यात्रेवरती जेव्हा गंडांतर आलं तेव्हा शिवसेना प्रमुखाने इथून वाघाची डरखाली मारली नसती काश्मीरी पंडित ज्यास त्यांची हालत झालेले त्याही वेळेला शिवसेना प्रमुख त्यांच्या पाठी उभे राहिले नसते. तर आज हिंदुत्वाच्या जोरावरती तुम्ही दिल्ली काबीज करू शकला असतात काय हे पहिले स्वतःच्या मन आला मन असलंच तर विचारा आणि मग आमच्या अंगावरती या. हिंदुत्वाचे धडे तुमच्याकडनं आम्ही घेण्या एवढे पोकळ हिंदुत्ववादी नाही हे मी मुद्दामून काही बातम्या घेऊन आलेलो आहे. हे काश्मीरी पंडितांचा आक्रोश पुन्हा त्यांनी घर सोडले काय गुन्हा काय त्यांचा. आपल्या हिंदुस्थानामध्ये पुन्हा एकदा तीच वेळ येते की काय काश्मीरमध्ये नव्हे ती आलेली आहे. घरामध्ये जाऊन गोळ्या घालतात शाळेमध्ये जाऊन गोळ्या घालतात कार्यालयामध्ये जाऊन गोळ्या घालतायत पण कोणालाच काही पडलेलं नाही चिंता नाहीये आम्हाला नको तिकडे काढायला व्हायचे जा ना हिंमत असेल तर त्या काश्मीरमध्ये जाऊन तिकडे हनुमान चालीसा पडा जा. जा उगाच कुठेतरी जाऊन ते दुधाचा अभिषेक काय करताय हनुमान चालीसा नाही पडलं तर हिंदुत्व नाही. अरे हे नामर्दाचं हिंदुत्व आमच्याकडे नाहीये. मर्द असाल तर काश्मीरी पंडितांची पहिली रक्षा करा. जा तिकडे हिंमत असेल तर तिकडे जा. आणि मी वारंवार सांगितलेले ही शिवसेना म्हणे शिवसेना प्रमुखांची नाहीये मग कोणाची. मी उद्धव ठाकरे म्हणून शून्य आहे माझे बाळासाहेब हे नाव आहे म्हणून मी तुमच्या समोर आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून तुम्ही माझ्यावरती प्रेम करता म्हणून तुम्ही एवढे सगळेजण आज ही सभा माझे विचार ऐकायला तुम्ही आलात. उद्धव ठाकरे हा शूद्र आहे पण त्या बाळासाहेबांनी जे आम्हाला हिंदुत्व शिकवलेलं आहे ते बरोबर आहे. त्याच्यावरनं आंदोलन सुरू झालं. आता काय सांगितलं बाळासाहेबांनी मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको मला अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे. आज जे काय तुम्ही बसलेत मला आठवते बाबरी मशिदीचं जेव्हा संपूर्ण ते आंदोलन चाललं होतं त्यावेळेला घोषणा काय होत्या जो हिंदू हित की बात करेगा वही देश पर राज करेगा. करताय ना तुम्ही तुमच्या मते हिंदू हिताची बात करताय ना राज तर करताय हिंदू हिताची बात कुठे काय हिंदूंचं हित तुम्ही साधताय. बाबरी तुम्ही नाही पाडलीत ती कोणी पाडली माहिती नाही. बाबरी बांधण्याचा निर्णय हा शिवसेना ओरडून सांगत होती की विशेष कायदा करा आणि तिकडे राम मंदिर बांधा नाही धाडस केलं तुम्ही कोर्टातनं तो आदेश आला म्हणून ते राम मंदिर उभं राहत आहे. आणि मग जनतेकडे झोळ्या पसरून 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 पैसे मागून ते राम मंदिर उभं राहत आहे. मग तुमचा हिंदुत्वासाठी नेमकी तुमची भूमिका तरी काय कर्तृत्व तरी काय. मधल्या त्या सभेमध्ये मी जे बोललो हो बोललोच मी याचं कारण हिंदुत्व आज सुद्धा मी येताना ऐक होर्डिंग्स बघितली हिंदुत्वाचा हुंकार ऐकायला या. काय हिंदुत्वाचा हुंकार म्हणजे काय नेमकं हिंदुत्व म्हणजे नेमकं काय. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे हे राष्ट्रीयत्व आहे.